मला सर्वप्रथमच वाटतं की जिंदल चाकरीकर यांनी हे फार मोठं काम केलं की या एका स्त्रीचं हे आत्मचरित्र प्रकाशात आलं आणि आज त्यांचं वर्णन एक दलित स्त्री म्हणून जे केलं जात आहे ते माझ्या दृष्टीनं पूर्णपणे चुकीचं आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो. ज्यांनी उत्कृष्ट पुस्तक लिहिलेलं आहे त्या दलित आहेत वगैरे चर्चा करणं या चर्चेला काही फारसा अर्थ नाही. त्यांचा जन्म कुठे झाला आणि कोणत्या जातीत झाला हे माझ्या दृष्टीने इतकं गौण आहे. बघा की जसा सुशीलकुमारने उल्लेख केला ज्ञानेश्वरांपासून तुकारामाचा अहो ज्ञानेश्वर धर्मशास्त्राप्रमाणे शूद्र होता. ही ज्ञानेश्वरी एका शूद्रानं लिहिलेली आहे असं धर्मशास्त्र आजही सांगतं. आणि त्यामुळे कोणत्या जातीमध्ये तुम्ही जन्माला आलात हे मुळीच महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीनं एका चांगल्या सुशिक्षित शैक्षणिक कार्य करणाऱ्या एका हुशार एका प्रयत्नशील एका अतिशय मेहनत करणाऱ्या आणि समाजावरती प्रेम करणाऱ्या त्या स्त्रीचं हे अर्थानं हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे अरुण कांबळे ज्या पद्धतीने लिहितात आणि बोलतात त्याचा आणि म्हणून मला असं जे अरुण कांबळे सारखं म्हणतात की माझ्या आईचं पुस्तक म्हणून तुम्ही लक्षात घेऊ नका असे त्यांनी ते सर्वांनी आपण मान्य केलं पाहिजे कारण त्यामुळे त्यांच्यावरती खरोखर हल्ल्या होईल असं मला वाटतं. या सर्व पुस्तकामध्ये एवढं समाधान आहे एवढी तृप्तता आहे. अहो तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की अनेक प्रसंग त्यात आहे त्या प्रसंगात मी जात नाही परंतु अतिशय वाईट त्यांना दुःख देणारा आता शेरा सुद्धा ऐकल्यानंतर त्यांनी एक परिच्छेद लिहिलेला नाही का. डॉक्टर आंबेडकरांचं निधन झाल्याबरोबर तिथे एक वाक्य आहे की एक ग्रस्त असा म्हणाला की पेढे वाटले पाहिजे असं वाक्य आहे. परंतु ताबडतोब त्यांनी पेढे वाटणारा बोलणारा माणूस किती वाईट आहे असं लिहिलेलं नाही. तिथे दुसऱ्या माणसाचं वाक्य त्या ताबडतोब लिहितात तो लिहिणारा तो बोलणारा चुकतो आहे अशा अर्थाचं तिथे वाक्य आहे आणि तिथेच तो विषय संपवलेला आहे. अहो एवढं शैक्षणिक कार्य करणारी बाई शिक्षणाधिकारी होते आणि त्यांच्या समाजाच्याच नव्हे तर पांढरपेशा वर्गाच्या समाजाला शिक्षण देते अशा स्त्रीला दलित वगैरे म्हणायचं यासारखा माझ्या दृष्टीनं चुकीचा असा कोणताही विषय होऊ शकत नाही. म्हणून मी त्याने ज्या महाराष्ट्राला दिलेली आहे ती कर्तव्यकर्म ही महाराष्ट्राची आज घोषणा आहे हे सुद्धा आम्ही मानतो. आणि डॉक्टर आंबेडकरांचा शिक्षणाचा मुख्य संदेश होता की शिक्षण घ्या आणि मोठे व्हा हा प्रत्यक्षात आचरणात आणलेली अशी क्रिया. त्यामुळे बाबूंचा उल्लेख आहे की पंढरपूर जे आहे आपण ज्या ऐकलेल्या सगळं त्या पंढरपूरला गेल्या त्या भागात गेल्या ही जी बडवे नावाची मुलगी आहे ती प्रथम त्यांच्याकडून ओळ्या घेत नाही जेवायला वाढायला बसल्यानंतर आणि पुढे ज्यावेळेला आहोत तिथं जे विमेन हॉस्टेल आहे त्यामध्ये आचार्य यात्री यांच्या पत्नी आहेत. आचार्य यात्री तिथे रोज येत आहेत असे उल्लेख आहेत त्या पुस्तकामध्ये. आणि ज्यावेळेला सुधाते असं सांगतात की जर तुला अशा पद्धतीने वागायचं असेल तर तुला या हॉस्टेलमध्ये राहता येणार नाही असं त्या बडवे मुलीला जा म्हणून सांगतात. त्यावेळेला त्या मुलीचं सुद्धा परिवर्तन झाल्यानंतर या स्त्रीचं नाजूकपणे दिलेलं आहे. अरुण कांबळेने भाषण दिलं असतं पण आईने काय दिलंय सांगतो की त्या मुलीला एवढं तिचं परिवर्तन झालं की तिला भूक नसली तरी सुद्धा ती माझ्याकडून जास्त पोळ्या मागू लागली असं वाटलं. मला तुम्ही पुढे असते तर त्यांनी सुद्धा म्हटलं असतं की ज्यासाठी केला होता अशा आयटम तो दिवस आज मला बाहेर आणणार आहे. याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करू आणि या सर्व समाज परिवर्तनाच्या कार्यात आपण सर्व एकजुटीने पुढे गेलं पाहिजे आणि हे काम असं चालू केलं पाहिजे असं आग्रहाच एक पूर्ण आपल्या पुढे करून मी माझं बातमी संपवतो. नुकतंच त्यांचं जीण अमूत्र हे पुस्तक प्रसिद्ध आत्मचरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे
अध्यक्षांनी हे गुच्छ द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर सुरेंद्र बारणे. प्राध्यापक शशी भावे. दलित समाजाचे अध्वर्ण नेते आणि चळवळीचे बाबूराव बाबू. दिनकर साखळीकर पूर्वा मासिकाचे संपादक आणि हे पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं ते दिनकर साखळीकर. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे संचालक श्री अच्युत ताई. बेबी कांबळे. आणि आजचे अध्यक्ष माधवराव गडकरी यांना दिनकर साखळीकर गुच्छ देते. आणि माझे अधिक बंदी होते. फार उशीर झालेला आहे हे मलाही कळतं, पण तरी सुद्धा एक दलित स्त्री आता माधवराव गडकरांनी सांगितलं की दलित म्हणून आहे, पण एकटे माधवराव सोडले तर बाकीचे कोणी असं म्हणायला तयार होतील असं मला वाटत नाही. दलित ते विरुद्ध नाही किंवा ते म्हणावे नाही, पण दलित ही जाणीव आहे आणि त्या जाणीवीतून बाईंनी किंवा जे दलित स्त्रिया किंवा दलित समाज जोडतोय ते लोक नाकारायला तयार नाही आहेत. म्हणून मी सुद्धा दलित म्हणूनच म्हणते की दलित स्त्री असा की प्रथम लिहायला लागली आतापर्यंत म्हणून तीच होते. आता मला वाटतं पुरुषांची बरोबरी करायला लागलेल्या स्त्रिया त्यामुळे त्यांची काय हरकत नसावी विशेषतः दलित लेखकांची, कारण आम्ही आता पुढे आलेलो आहोत आणि त्या दृष्टीने की माझ्या जन्माची चित्तर कथा लिहून शांताबाईंनी की त्यांच्याच जन्माची नाही तर आपल्या तमाम दलित स्त्रीची त्यांचे आभार मानणं म्हणजे पुस्तकच आम्ही त्यांचं प्रकाशित केलेलं आहे.
आचार्य कांबळे या सगळ्या यांचे आभार मानणं ही आमची घरचीच मंडळी आहे. अरुण आणि अरुणचे सहकारी इथे त्यांनी खूप काम केलेले, 2-3 दिवस त्यांनी इथे मेहनत केली आहे, त्यांचे आभार मानणं मला खरोखर अयोग्य वाटतं. या सबंध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी जागा लागते. ती जागा आम्हाला मुंबई ग्रंथ संग्रहालयानं सारी प्राध्यापक रमेश तेंडुलकर आणि त्यांच्या सहकार्याने दिली. लतिकाबाई जोशींनी खाली आमचे पूर्वाचे अंक डिस्प्ले केले आणि त्याच्यामध्ये मार्च 1980 पासून ही कथा हे आत्मचरित्र नियमितपणानं क्रमशः प्रसिद्ध झालेलं आहे, ते डिस्प्ले केले. या सगळ्यांचे मी आभार मानते. पुस्तकाची पुस्तक आजच्या दाराशी जोडलेली आहे. Thank you.